देवाचा दास महाधर्माध्यक्ष मार इवानियोस यांची. मार इवानियोस म्हणजे 20व्या शतकातील एक प्रभावंत चमकणारा तारा होते. ते ऐक्याचे प्रेषित म्हणून ओळखले जातात. देवावर व माणसांवर त्यांचे अपार प्रेम होते. त्यांचे प्रार्थनामय जीवन, प्रभावी व्यक्तिमत्व, सर्वांना समावून घेणारा दृष्टिकोन, तपस्वी जीवनाची ओढ, मानवाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य व समाजामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून केलेली धावपळ व सत्याचा खरा उपासक ह्या गुणांमुळे लोक त्यांच्याकडे आदर भक्तीने पाहतात. केरळमध्ये आलप्पी ह्या जिल्ह्यातील मावलीकरा ह्या गावी पणिकर वीतल हे पुरातन ख्रिस्ती कुटुंब राहत असे. ह्या कुटुंबात 1882 साली सप्टेंबर महिन्याच्या 21 तारखेला गिवर्गीस मार इवानियोस ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तोमा व आईचे नाव अनम्मा होते. त्यांचे शालेय शिक्षण गावाजवळच्या CMS इंग्रजी शाळेमध्ये आणि सरकारी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केले. बाळ गिवर्गीस ह्यांची बुद्धिमत्ता, धैर्य व देवावरची श्रद्धा व भक्ती ओळखून पुलिकोट मार दिवनासियोस ह्यांनी गिवर्गीसला उच्च शिक्षणासाठी कोटेयम येथील धर्मगुरू विद्यालयात घेतले. ह्या विद्यालयातून उच्च शालेय शिक्षण त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. नंतर कोटेयम CMS कॉलेजमधून फेलो ऑफ आर्ट्स SA ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून इतिहास हा विषय घेऊन BA व अर्थशास्त्र हा विषय घेऊन MA ही पदवी संपादन केली. 1900 साली जानेवारीच्या 9 तारखेला त्यांनी मार दिवनासियोस ह्यांच्याकडून डीकन म्हणून पुतनकाव चर्चमध्ये दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी मलंकरा चर्चमध्ये पवित्र संस्कारावर प्रवचन करून लोकांमध्ये नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. चर्चमधील वादविवादामुळे निराश झालेल्या लोकांमध्ये एक नवीन स्फूर्ती निर्माण करण्यास डीकन यशस्वी झाले. हळूहळू ते पवित्र संस्कारावरील प्रवचनकार डीकन म्हणून ओळखले जाऊ लागले. 1908 साली डीकन PT गिवर्गीस सुप्रसिद्ध MD सेमिनारीचे प्राचार्य झाले. 1908 साली ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला वट्टशेरील मार दिवनासियोस ह्यांनी परुमला सेमिनरीमध्ये डीकन गिवर्गीस ह्यांना धर्मगुरूची दीक्षा दिली. त्या काळामध्ये फादर गिवर्गीस केरळच्या सिरियन धर्मगुरूमध्ये MA झालेले पहिले धर्मगुरू होते आणि म्हणून ते MA धर्मगुरू म्हणून ओळखले जाऊ लागले. बंगाल येथील सेरामपूर विश्वविद्यालयामध्ये सन 1913 ते सन 1919 पर्यंत फादर PT गिवर्गीस ह्यांनी इतिहास, राजकारण व अर्थशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्य पाहिले. ह्या काळामध्ये त्यांच्या मनाची ओढ भारतीय संस्कृती व संन्यासाचे जीवन ह्यांच्याकडे लागली आणि केरळमधून उच्च शिक्षणासाठी सेरामपूर येथे आलेल्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्यांनी एक धार्मिक संस्थेची स्थापना केली, संन्यासाचा प्रस्थानम. एका शांत ठिकाणी एक आश्रम उघडून प्रार्थनामय जीवन जगून मलंकरा चर्चमध्ये आध्यात्मिक स्फूर्ती आणावी व गोरगरिबांच्या प्रगतीसाठी कार्य करत राहावे अशी त्यांच्या मनातील इच्छा होती. म्हणून त्यांनी कॉलेजमधली नोकरी सोडली आणि 1919 साली ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला केरळमध्ये राणीजवळ मुंडनमला ह्या ठिकाणी बेथनी आश्रमची येशूच्या अनुकरणाची संस्था स्थापना केली. 1925 साली जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला तिरुमलापुरम चर्चमध्ये त्यांना रंबान म्हणून दीक्षा देण्यात आली आणि मे महिन्याच्या 1 तारखेला निर्णम येथे त्यांना धर्माध्यक्ष म्हणून दीक्षा दिली व त्यांनी मार इवानियोस हे नवीन नाव स्वीकारले. बेथनीचे धर्माध्यक्ष म्हणून
कारभार स्वीकारल्यावर त्यांनी धर्म बहिणींसाठी बेथनी मठ ह्या संस्थेची स्थापना केली, सिस्टर्स ऑफ द इमिटेशन ऑफ क्राइस्ट. 1929 साली फेब्रुवारीला ते बेथनीचे मेट्रोपॉलिटन झाले. मार इवानियोस आपले जीवन मलंकरा चर्च पुनर्जीवित करण्यासाठी वेचत होते. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी 1912 साली कॅथोलिकोसचे सिंहासन मलंकरा चर्चमध्ये प्रस्थापित केले. वट्टीपणम स्वतःकडे खेचण्यासाठी बिशपचा गट व कॅथोलिकोसचा गट एकमेकांविरुद्ध कोर्टात खटले चालवत असताना मार इवानियोस चर्चमध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून झटत होते. 1926 साली परुमला येथे भरवलेल्या महाधर्म परिषदेने सेनेड चर्चमध्ये कायमची शांती प्रस्थापित होण्यासाठी परत कॅथोलिक चर्चमध्ये सामील व्हावे असे सुचवले व रोम बरोबर चर्चा करण्यासाठी मार इवानियोस ह्यांना नेमले. 4 वर्षाच्या विचार विनिमयानंतर रोमने मार इवानियोस ह्यांची विनंती मान्य करून परत कॅथोलिक चर्चमध्ये सामील होण्यासाठी दार उघडले. परंतु वट्टीपणमचा निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे बिशपचा गट ह्यांनी कॅथोलिक चर्चमध्ये परत सामील होण्याचा विचार सोडून दिला. परंतु मार इवानियोस ह्यांनी आपले इतर सहकारी म्हणजे मार थिओफिलोस, फादर जॉन ओ आय सी, डीकन सेराफियोन आणि श्रीयुत किरिले चाको ह्यांच्याबरोबर परत कॅथोलिक चर्चमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि 1930 साली सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेला कोलम येथे बिशप अलोशियस मरिया बेन्झिगर ह्यांच्यासमोर खरी श्रद्धा प्रकट केली. मार इवानियोस त्यांचे तपस्वी जीवन व सर्व चर्चमध्ये ऐक्य निर्माण व्हावे म्हणून त्यांनी केलेली धावपळ ह्यामुळे ते विश्व ख्रिस्त सभेमध्ये उठून दिसत असत. मार इवानियोस ह्यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये एक आदरणीय स्थान मिळवले. तिरुवनंतपुरमचे आर्चबिशप म्हणून कारभार पाहत असताना त्यांनी 78 प्राथमिक शाळा, 18 अप्पर प्रायमरी शाळा, 15 माध्यमिक शाळा, 2 टीचर ट्रेनिंग स्कूल व 1 कला महाविद्यालय ह्यांची स्थापना केली. आपले शरीर आपल्याला साथ देत नाही हे कळल्यावर त्यांनी बेनेडिक्ट मार ग्रेगोरियोस ह्यांना तिरुवनंतपुरमचे सहाय्यक बिशप म्हणून दीक्षा दिली. आजार बळावल्यामुळे त्यांनी आजारी बिशप स्वीकारत असलेला तेल अभिषेकाचा विधी स्वीकारला. ऐक्याचे दूत म्हणून ओळखत असलेले आर्चबिशप 1953 साली जुलै महिन्याच्या 15 तारखेला स्वर्गवासी झाले. तिरुवनंतपुरम येथील संत मेरी कॅथेड्रल चर्चमध्ये त्यांच्या कबरेजवळ प्रार्थना करण्यासाठी लोक जमू लागले. विशेष करून जुलै महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत हजारो लोक चालत कबरेजवळ दर्शनासाठी दरवर्षी येतात आणि त्यांची मध्यस्थी मागतात. 2007 साली जुलै महिन्याच्या 14 तारखेला त्यांच्या मृत्यूच्या 54व्या स्मृतिदिनाच्या 1 दिवस अगोदर मलंकरा चर्चचे कॅथोलिकोस मार बसेलियोस क्लिमिस ह्यांनी त्यांना देवाचा दास, सर्वंट ऑफ गॉड म्हणून घोषित केले. 2016 साली सप्टेंबर महिन्याच्या 8 तारखेला मार इवानियोस ह्यांना संत म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला लागत असलेली सर्व कागदपत्रे रोमच्या कार्यालयात कार्डिनल बसेलियोस क्लिमिस ह्यांनी सोपवली. देवाचा दास मार इवानियोस ह्यांना संत म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच लवकर पूर्ण व्हावी आणि सार्वत्रिक चर्चमध्ये त्यांना वेदीवरचे मान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू.